मित्रांनो तेवढं ते सबस्क्राईब करून घेता का आणि ती बेल पण दाबा धन्यवाद नमस्कार मी जीवन आघाव तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे ट्रिंग ट्रिंग हॅलो एम पी एस सी गुरु सध्या लॉकडाऊन चालू आहे परंतु आपल्या मार्गदर्शनासाठी आपल्या सगळ्यांचे लाडके घोटाळे सर आपल्यासोबत आहेतच नमस्कार सर जय एम पी एस सी जय एम पी एस सी आपण बघू शकता की कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे तर या आणि विद्यार्थ्यांना देखील या करोनाचा लॉकडाऊनचा एकंदरीतच खूप त्रास होत आहे तर चा याच्यावरती चार ओळी मला सुचलेल्या आहेत त्या तुम्हाला ऐकवतो का कोरोनाच्या महामारीनं लॉकडाऊन बी वाढलं करोनाच्या महामारीनं लॉकडाऊन बी वाढलं आणि सगळ्या एम पी एस सी करणाऱ्याचं स्वप्न कसं टरा टरा फाडलं स्वप्ना स्वप्नासोबत पोटायचे मिठू भी गेले स्वप्ना स्वप्नासोबत पोट्यायचे मिठू बी गेले मरून अबे परीक्षेच्याच माहिचा पता नाही का करतीन थे तरी अभ्यास करू अभ्यास <tell> आले बसून बसून अंडर पॅन्टीले पडायला लागले भोक अभ्यासाला बसून बसून अंडर पॅन्टीला पडायला लागले भोक आणि काय करू न कसं करू याचा विचार करता करता कामच कर डोकं मिठू मिठू मी काय म्हणतो हे कार्यक्रमाचं नाव एम पी एस सी गुरु बदलून चारोळी गुरु ठेवतो का सर काय झालं तर मग मिठू अबे मुद्द्याचं राहिला बाजूले ना तू चारोळे ऐकून लोकांचे का नाही हेपलून राहिला बाई अभ्या आपला एम पी एस सीचा कार्यक्रम आहे ना बे आणि तू अशा फकाल्या जर मार्शीनं मिठू तुला एक खोटं नाही सांगत तू जर समजा बाहेर एम पी एस सीवाल्या पोट्ट्याला हिमजा दिसला तर ते पोट्टे ठोकळा फेकून हाणतील तुले सर मला सांगा हा कोरोनामुळे लॉकडाऊन पण वाढलेला आहे एकंदरीतच सगळा त्रास होत आहे आपल्याला देखील हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आपण घेत आहोत तर मला सांगा सर या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल तुम्हाला काय वाटतं अबे अभे कोणाच्या भावाबद्दल कोणाच्या बहिणीबद्दल का वाटते हे ऐकून आपल्याला का करायचं आहे आपण आपले काम पाहिजे भावाबद्दल बहिणीबद्दल सर 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 मला काही समजलं नाही तुम्हाला काय म्हणायचं अबे तूच तर म्हणलं ना बे का करोनाच्या पादऱ्या भावाबद्दल का वाटते तर सर सर करोनाच्या पादऱ्या भावाबद्दल नाही हे वा हे मी तू मला सांग तुले भाऊ आहे का नाही सर मी एकटच आहे अबे तुले भाऊ नाही म्हणून तुले माहीत नाही भाऊ या पादऱ्या भावाचे कसले चोचले राहते तर अरे बा कुठं राह सांग तुले हे सायचे पादरे भाऊ गप्प गप्प शेंगदारे खाती ना आपल्याच बाजूले बसून टरटर पातती न त्याच्या पादाचे त्या खाऊट वासनं साले पुरे नाकातले केस जडून खाक होते आपले न वर तेले बापाच्या इष्टितीमधला हिस्सा बी द्या अरे बोध चोचले राहते रे बा पादऱ्या भावाचे ते, राए ते, राए ते नको तो विशेष नको बर मला सांग ते पादऱ्या भावाचा असू दे ते करोनाची लस घेतली का तुला हो सर लस घेतली ना लस मी जेव्हा स्टार्ट झाली ना त्याच्या दोन दिवसातच लस घेऊन टाकली मी घेतली मी अरे बाप रे बाप अं लवकरच भेटले मी तुला अं सहायच्या फुकट्याचं काही असलं तर पहिले नंबर लावतो तू अ सहायच्या बरं आहे बरं आहे मी बी लस घेणार होतो पण ते साल अठरा ते चौरेचाळीसच थो थोडं ते स्थगित केलं आणि ते ना लसीकरण म्हणलं मग आता लस तर भेटून नाही राहिली तर म्हणलं लसीचे डोस घेण्यापेक्षा मी ना का केलं का लसीचे दोन ग्लासेस पेले लसी लसी लस सर 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 असे फालतू जोक जर मारसाल ना तर एम पी एस सीवाले मुलं मोबाईल फेकून मारतील सर आपल्याला त्यामुळे दे राहते दे मिठू मला शिकून राहिला आणि तू आहे का जोक का असे क्लासरून दर्जाचे राहते का सायच्या तो आहे तर फालताट जोक राहते बे ते साले पोटते तो प्रेम करते म्हणून जोक ऐकते हसते ते मला शिकून राहिला जग चांगले नाही म्हणून ना फकायला बंद कर ना कॉल घे पहिला तर घेऊयात आजचा आपला पहिला कॉल हॅलो हॅलो मी चैतन्य बुडबुडे बोलून राहिलो चंद्रपूरवरून बुडबुडे कुटुंब बुडबुडे हा राहिले बुडबुडे वे वे मिटू मिटू मिठू मले सांगत होता फालतू जोक नाका काय बे त्याच्या आडनावर जोक केला तुन अं अभे त्या बुडबुडायला राग आला ना आभे पाण्यात बुचकाडू बुचकाडू का कुठून बुडबुडे काढून तुला बी माहीत होणार नाही का रे बा चैतन्य का म्हणता प्रश्न विचार घोटाळे सर मला सांगता का का ते एम पी एस सी कंबाईनची परीक्षा कधी होणार आहे तर बहुत अभ्यास झाला वाटतं तो एम पी एस सीचा नाही हो सर मी कुठं अभ्यास करतो मी इथे एम पी एस सी बीम सी नाही करत नाही मग तू अभ्यास करत नाही तर परीक्षा कधी होईन का होईन तुला का करायचं आहे सर ते काय झालं आहे का ते माई आयटम एम पी एस सीचा अभ्यास करते कंबाईनचा तर परीक्षेची डेट आली म्हणजे कसं पुण्याला पुण्याली येते आता लॉकडाऊन आहे तर घरचे काही तिथे बाहेर निघू देऊ नाही राहिले मग ते आली का मी बी जातो मग पुण्याली घरच्या सांगतो मी का मला जॉब पाहचा आहे म्हणून मस्त टाईमपास करता येते मग बरं मला एक गोष्ट सांग का तू या आयटमले बी टाइमपास करत आहे का तुझ्यासोबत ते कुठं मायाकडे पाहते का आणि ते तर ओळखत बी नाही ना सर मले माया कसं वन साईडवाला आहे सर आपलं सायच्या बुडबुड्या सायच्या अबे अभे तुझ्यासारख्या पोट्यामुळे पोलीचं जगणं अवघड होऊन राहिलं बे तिथं सांगून राहिला मले का वन साईड आहे आपलं वन साइड बाबू रे तुझ्या वन साईडमध्ये असा बांब खूपशी काढीन नंतर म्हणशीन कोट्ट गेलं रे बांबू ना आत्ता कोट थांबू सायच्या मायासमोर पुन्हा येऊ नको मग मले तर दिसूच नको तू नाही तर धाऊ धाऊ मारतो तुले सायच्या बुडबुड्या आता पटकन फोन ठेव सायच्या तर मित्रांनो घेऊयात आजचा आपला पुढचा कॉल हॅलो हॅलो सर मी राकेश होळंबे बोलतो आहे परळीवरून हां बोला राकेश तुमचा प्रश्न विचारा घोटाळे सर मला तुमच्या क्लासमध्ये दे ॲडमिशन देता का अरे घेणार रे बा आपल्या क्लासमध्ये ॲडमिशन घेणं सध्या ते ऑफलाईन बॅच तर बंद आहे पण ऑनलाईन स्टार्ट केली आहे पन्नास हजार रुपये भरून टाक ना ॲडमिशन घेऊन घे सर माझ्या घरची परिस्थिती खराब आहे तर तेवढे पैसे भरू शकणार नाही सर मी बरं मला सांग तुले प्रामाणिकपणानं एम पी एस सी करण्याची इच्छा आहे का हो, हो सर पॅशन आहे ते माझं आबे आबे तर मग एक नंबर काम होते पाय तुला सांगतो स्वरूप वर्धिनी नावाची पुण्यामध्ये एक संस्था आहे ते संस्था काय करते का दरवर्षी पन्नास विद्यार्थ्यांसाठी एम पी एस सीची कोचिंग अभ्यासिका अभ्यासा साहित्य फ्रीमध्ये देते पण ते विद्यार्थी कसे पाहिजे होतकरू पाहिजे करणारे पाहिजे आणि ते होतकरू विद्यार्थी सिलेक्ट कसे करते तर त्याची एंट्रन्स एक्झाम राहते ते जर समजा एक्झाम तुला क्रॉस केली पास केली त्याच्या त्या पन्नास विद्यार्थ्यामध्ये जर समजा नंबर लागला तर कार्यक्रम ओके होऊन जाते कोचिंग बिचिंग होऊन जाते सर आणखी डिटेल सांगता का जरा हां तर त्याची ते, ते एंट्रन्स एक्झाम तुले त्यासाठी पास करावं लागेल ते एक्झाम आहे तीस मेले बाकीच्या सगळ्या ज्या काही डिटेल आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी न दिलेल्या आहे म्हणजे कोणता फॉर्म भरायचा कोणती लिंक आहे काय त्या सगळ्या डिटेल मी ना व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्याचा फोन नंबर घेऊन सगळं आहे काही अडचण आली तर बिंदास तेले कॉल कर विचार आणि कर, हो ते एक्झाम क्रॅक कर कार्यक्रम ओके होऊन जाते तुला अन जर तुझे समजा कोणी होतकूर विद्यार्थी असतील का जेले समजा आर्थिक परिस्थिती जेची बेताचीच आहे पण समजा तेले एम पी एस सी खरंच मनापासून करण्याची इच्छा असेल तर ते सांग तेचा बी तेवढाच फायदा होऊन जाते ओके सर थँक्यू जय एम पी एस सी सर ठीक आहे ठीक आहे जय एम पी एस सी तर मित्रांनो घेऊयात आजचा आपला पुढचा कॉल बाबूरे बाबूरे मी काय म्हणतो का, का आजच्यासाठी कार्यक्रम बस झाला आजच्यासाठी बस कर कसं आहे ते आमरस केला मला लागल्या भूक आता मला आमरस खाली जायचा आहे सर कोणत्या आंब्याचा रस केला आहे सर तुले का करायचं आहे कोणत्या आंब्याचा रस केला आहे तर आता विचारशील कोणत्या आंब्याचा रस केला आहे नंतर म्हणशील कस म्हणजे थोडासा रस पाठवून देता का पार्सल सर मग थोडासा रस देता का पाठवून पार्सल अबे मिठू आ फुकटा काय भेटलं तर दे म्हणते पाठवून अबे सायच्या पटकन कार्यक्रम बंद कर नाही तर आंब्याच्या कोही फेकून मारतो तुले तर मित्रांनो आजच्या पुरता आपण इथे थांबत आहोत परंतु आपला कार्यक्रम संपलेला नाहीये तो असाच चालू राहणार आहे तोपर्यंत तुम्ही बघत राहा ट्रिंग ट्रिंग हॅलो एम पी एस सी गुरु आणि सर्वांना पुन्हा एकदा जय एम पी एस सी व्हायरस तुझ्या